आज आपण इयत्ता तिसरीतील मराठीची पहिली कविता बघणार आहोत. कवितेचं नाव आहे रानवेळी. रानवेळी म्हटलं की काय येतं नजरेसमोर? एखाद्या गोष्टीसाठी वेडी असलेली व्यक्ती. वेडी असलेली म्हणजे अतिशय आवडणारी, त्या गोष्टीवरती खूप प्रेम करणारी, धडपड करणारी व्यक्ती. ही कविता एका लहान मुलीची आहे, जिला तिच्या आजूबाजूचा परिसर, निसर्ग हे सगळं बघायला खूप आवडतं आणि ते बघण्यासाठी ती खूप उत्साही असते, धडपडी असते. म्हणून या कवितेला नाव दिलं आहे रानवेळी. तर ही कविता आपल्याला आपल्या पाल्यांना समजून सांगायची आहे. ही कविता समजून सांगत असताना ही कविता पूर्णपणे रानावरती, निसर्गावरती आहे. तर ही कविता समजून सांगत असताना मुलांना आपल्या घराच्या बाहेर काढा, मोबाईलच्या बाहेर काढा, वरानात किंवा एखाद्या झाडाखाली निसर्गरम्य परिसरात ही कविता शिकवा. ही कविता शिकत असताना काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत. म्हणजे त्याला व्यवस्थित वाचता यायला लागलं असेल किंवा ते अजून वाचायला शिकत असेल. तर ही कविता मुलाला शिकवत असताना मुलाला कवितेचा आनंद येईल, बरोबरच वाचायला शिकायलाही मूल शिकेल, या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे. या कवितेत आलेल्या बऱ्याचशा गोष्टी या तुम्ही मुलाला प्रत्यक्ष अनुभव देऊन शिकवू शकता. जसे की डोंगरावरती नेणं, नदीच्या बाजूला नेणं, रानातील फुले दाखवणं, वेगवेगळे पक्षी प्राणी दाखवणं, व त्यातून ही कविता शिकता येईल. सोबतच कवितेत अनेक नवनवीन शब्द आले आहेत, त्यांची मुलांना ओळख होईल व मुलांच्या भाषा विकासालाही मदत होईल. तर ही कविता व्यवस्थित समजून घ्या व आपल्या पाल्याला समजून सांगा. ही कविता आपल्या पाल्याला शिकवत असताना काही गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची. जसे की ही कविता आपल्या पाल्याला शिकवत असताना या कवितेचे मुख्य उद्देश आहे की पाल्याला मजा यायला हवी, पाल्याचा भाषा विकास व्हायला हवा. म्हणजेच या कवितेतून काही नवीन शब्द येतील ते तुम्ही तुमच्या पाल्याला समजून सांगा व ते शब्द दैनंदिन वापरात कसे आणता येतील यासाठीची संधीही उपलब्ध करून द्या. त्याचबरोबर ही कविता मुलांना शिकवून झाली की त्यांच्याकडून ही कविता तुम्ही वाचूनही घेऊ शकता. सोबतच मूल जर वाचताना अडखळत असेल किंवा मुलाला योग्य ठिकाणी वाक्य तोडता येत नसेल, चढ उतार जमत नसेल, तर ही कविता तुम्ही एकदा पाल्याला वाचून दाखवा व परत त्याच्याकडनं वाचून घ्या. यातनं मुलाचं वाचनही सुधारेल, प्लस मुलाला नवनवीन शब्दही समजतील आणि मुलाचा भाषा विकास होण्यासाठी मदत होईल व मुलाला मज्जाही येईल. तर चला मग खाली दिलेला कृतीसंच व्यवस्थित वाचा, समजून घ्या, आपल्या पाल्यासोबत ही कविता घ्या.